ह्याला आता सुद्धा बघा ह्याला पाण्याने एवढा कोळसा आणि पाणी आहे. म्हणजे ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये ज्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे किडे किंवा हे झालेलं नाही अजूनपर्यंत, कारण ह्याच्यामध्ये दोन पद्धतीचे जे आहे मध्ये तिथे गाळणी बसवलेली आहे. हे पाणी वरून येताना सुद्धा गाळून येतं, तिथे वरती गाळण आहे, गाळून येतं ते ह्यात जातं, ह्यातून गाळून पण तिकडे जातं. ह्या पद्धती छोट्या पद्धतीत करून बघितलं, हे सक्सेस झालं, छान पाणी मिळतंय. असंच आपण हजारो टन पाणी तिकडे दोन्हीकडे आम्ही केलेलं आहे. बिल्डिंगचं एवढं मोठं पाणी वाया न घालवता ह्याचाच वापर पुन्हा पुन्हा होईल, जेणेकरून भविष्यात आम्हाला पाण्याची कमतरता भासणार नाही. त्यामुळे आम्ही हे रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे. पुढे दोन दाखवतो आणि फ्रंट साईडच्या समोर आहे, बॅक साईड पण जे पनेल बांधलेले आहेत ना वरून दिसतं ना सगळ्यांना, त्या आता हा जो आहे हा पूर्ण किती बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगचं सगळं जे बॅक साईडचं पाणी येतं ना, बॅक साईडचं जे पाणी येतं ते सगळं पाणी ह्या पाईपामधून पाण्यामध्ये येतं. ही सुद्धा गाळी बांधलेली आहे, गाळत बांधलेली आहे. त्या गाळणीतून पाणी त्या टाकी सौच सोडलं जातं. त्या टाकीला सुद्धा दोन्ही बाजूला जाळी बांधलेली आहे आणि ह्या जाळीतून पाणी हे जे इथून पाईपलाईन खोदलेली आहे पूर्ण, ती समोरची जी बोरवेल आहे त्या बोरवेलमध्ये हे पाणी पूर्ण स्वच्छ असं पाणी पावसाचं त्या ह्याच्यामध्ये सोडलं जातं. ग्लास आहेत, त्या ग्लासामध्ये आम्ही माती म्हणजे माती भरतो आणि त्या बिया त्याच्यामध्ये